नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल आर के ऑनलाईनमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणेमार्फत विविध पदांकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे सुरू झालेले आहे तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा सादर करायचा याबाबत मी आधीच माहिती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ बघून घ्या तर मित्रांनो याकडे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करते वेळी पन्नास रुपयांचा डिमांड ड्राफ्ट म्हणजे डीडी भरायचा आहे तर हा डीडी तुम्हाला कशाप्रकारे भरायचा आहे त्यानंतर तुम्ही जो डिमांड ड्राफ्ट भरणार आहे त्या डिमांड ड्राफ्टची प्रिंट त्याची पावती तुम्हाला त्यांच्या पत्त्यावर राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पत्त्यावर तुम्हाला ती पाठवायची आहे तर मित्रांनो ती पावती तुम्हाला कोणत्या पत्त्यावर पाठवायची त्याचबरोबर कशाप्रकारे पाठवायची त्या पावतीवर तुम्हाला काय काय लिहायची आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ या छोट्याशा इंटरव्ह्यू नंतर तर मित्रांनो जर तुम्ही राष्ट्रीय आरोग्य विभाग पुणे येथे ऑनलाईन अर्ज सादर केलेला असेल आणि तुम्ही डिमांड ड्राफ्ट भरलेला असेल सोबतच तुम्ही डिमांड ड्राफ्ट अपलोडसुद्धा केलेला असेल तरीसुद्धा तुम्ही जर ही गोष्ट केली नाही तर तुमचा फॉर्म इथे रिजेक्ट होणार आहे तर ती कोणती गोष्ट करायची आहे तर मित्रांनो जो डिमांड ड्राफ्ट तुम्ही भरणार आहे त्या डिमांड ड्राफ्टची रिसिप्ट तुम्हाला फिजिकली तिथे घेऊन जायची आहे किंवा तुम्हाला पोस्टाने किंवा कुरिअरने तिथे पाठवायची आहे तर कोणत्या पत्त्यावर पाठवायचे ते सर्वप्रथम आपण इथे जाणून घेऊया तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता इथ्यांनी दिलेल्या अर्जासोबत उमेदवारांनी परीक्षा शुल्क रक्कम एकशे पन्नास रुपयांचा डिमांड ड्राफ्ट डिप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस पुणे यांच्या नावाने पोस्टाने कुरिअरने किंवा व्यक्तिशा म्हणजेच तुम्ही स्वतः सुद्धा तिथे जाऊन तुम्ही देऊ शकता तर कोणत्या पत्त्यावर पाठवायचा माननीय उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे नवीन प्रशासकीय इमारत तिसरा मजला एन एच एम विभाग काउन्सिल हॉलसमोर पुणे तर मित्रांनो या पत्त्यावरती तुम्हाला शासकीय सुट्टीचे दिवस बघून इतर दिवशी सकाळी अकरा ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पाठवायचा आहे तर मित्रांनो कशाप्रकारे पाठवायचा आहे हे सुद्धा आता आपण इथे जाणून घेऊया तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया तुम्हाला डिमांड ड्राफ्ट कशाप्रकारे भरायचा आहे तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो हा स्टेट बँक ऑफ इंडियाचा डिमांड ड्राफ्ट आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या जवळ जी बँक अवेलेबल असेल त्या बँकमध्ये जाऊन तुम्हाला एक तिथून घेऊन घ्यायचा आहे डिमांड ड्राफ्ट तुम्हाला घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्ही जर वेगळ्या बँकमधून घेत असाल सेंट्रल बँक किंवा आणखी दुसऱ्या बँकमधून घेत असाल तर यामध्ये थोडा फॉर्मॅट त्यांचा वेगळा असू शकतो पण मित्रांनो माहिती तुम्हाला हेच भरायची आहे थोडासा फॉर्मॅट फॉर्मॅटमध्ये फरक किती असू शकतो तर तुम्हाला इथे कन्फ्यूज व्हायची आवश्यकता नाही आहे तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला काय भरायचे आहे तर वरती तुम्हाला इथे दिनांक भरायचे आहे ज्या तारखेला तुम्ही तुमचा डिमांड ड्राफ्ट भरतात ती तारीख तुम्हाला इथे भरायची आहे त्यानंतर अर्जदाराचे पूर्ण नाव तर अप्लिकेशन फॉर्म तुम्ही जे नाव भरलेले आहे तेच पूर्ण नाव तुम्हाला यामध्ये इथे लिहायचे आहे त्यानंतर इथे महत्त्वाचं आहे मित्रांनो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर तुम्हाला कोणाच्या फेवरमध्ये हा डिमांड ड्राफ्ट भरायचा आहे तर मित्रांनो डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस पुणे हे इथे लिहिणे अति आवश्यक आहे मित्रांनो याशिवाय तुमचा डिमांड ड्राफ्ट त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही आहे तर हे तुम्हाला व्यवस्थितपणे इथे लिहायचे आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता इथून तुम्ही याला कॉपीसुद्धा करू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी तुम्हाला हे दिलेलं आहे त्यानंतर काही तुम्हाला ज्या शाखेचे नाव म्हणजे ज्या शाखेमध्ये ज्या कार्यालयामध्ये तुम्ही हा डिमांड ड्राफ्ट भरतात त्या बँकचे नाव तुम्हाला यामध्ये इथे लिहायचे आहे त्यानंतर किती रुपये तुम्हाला भरायचे ते तुम्हाला इथे लिहायचे आहे अक्षरामध्ये तुम्हाला अशा प्रकारे इथे लिहून घ्यायचे एकशे पन्नास रुपये त्यानंतर खाली तुम्हाला एकशे पन्नास रुपये अंकात लिहायचे आहे त्यानंतर खाई इथे पंचवीस रुपये तुम्ही बघतात तर मित्रांनो पंचवीस रुपये हा चार्ज आहे ज्याला आपण एक्सचेंज बनतो तर मित्रांनो तुम्ही ज्या बँकमध्ये हा डी डी भरत असाल त्या बँकप्रमाणे चार्ज ते तुमच्याकडून घेऊ शकतात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आम्हाला इथे पंचवीस रुपये चार्ज इथे भरावा लागलेला आहे त्यामुळे टोटल माझे एकशे रुपये इथे मला भरावे लागलेलं आहे त्यानंतर उजव्या साईडला तुम्हाला इथे तुमच्या ब्रांचचे नाव लिहायचे आहे त्यानंतर ड्राफ्ट यावर तुम्हाला अशा प्रकारे इथे टिक करायची आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे इन फेवर ऑफ डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्विस पुणे अशा प्रकारे तुम्हाला इथे क्लिअरली लिहून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही किती पैसे भरणार आहे ते तुम्हाला इथे लिहायचे आहे त्यानंतर तुमची ब्रांच तुमची सिग्नेचर आणि इथे तुमचे पैसे तुम्हाला लिहून घ्यायचे आहे त्यानंतर तुमचे नाव व तुमचा पत्ता तुम्हाला यामध्ये इथे लिहायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला भरायचा आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथून तुम्हाला इथे जी अर्धी रिसिप्ट आहे हे तुम्हाला बँकतर्फे मिळणार आहे तर हीच रिसिप्ट तुम्हाला लिफाब्यासने त्यांच्या ॲड्रेसवर सेंड करायची आहे तर तुम्ही स्क्रीनवरती बघतात मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जो डिमांड ड्राफ्ट भरलेला आहे त्या डिमांड ड्राफ्टची रिसिप्ट तुम्हाला बँकमधून मिळणार आहे तर तुम्हालासुद्धा ही रिसिप्ट स्पीड पोस्टने किंवा रजिस्टर पोस्टने इथे पाठवायची आहे तर काही तुम्हाला इथे डी डी नंबर लिहून देणार आहे तर हाच डीडी नंबर तुम्हाला अप्लिकेशन फॉर्ममध्ये फिलअप करायचा आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तुम्ही ज्याही बँकमध्ये तुमचा डिमांड ड्राफ्ट भरत असाल त्या बँकचे कर्मचारी तुम्हाला अशा प्रकारे तुमचा डी डी नंबर इथे लिहून देणार आहे त्यानंतर ज्या डिमांड ड्राफ्टची रिसिप्ट तुम्हाला दिलेली आहे त्या रिसिप्टच्या मागे तुम्हाला अशा प्रकारे इथे लिहायचं आहे तर सर्वप्रथम यामध्ये तुम्हाला पदाचे नाव लिहायचे आहे तुम्ही इथे बघू शकता ज्या पदाकरता तुम्ही अर्ज करता त्या पदाचे नाव तुम्हाला लिहायचे आहे त्यानंतर अर्ज क्रमांक तुम्ही जो ऑनलाईन अर्ज सबमिट केलेला आहे त्या ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक अप्लिकेशन आय डी तिथे मिळणार आहे तर तो अर्ज क्रमांक तुम्हाला अशा प्रकारे इथे लिहायचा आहे त्यानंतर तुमचे पूर्ण नाव तुम्हाला लिहायचे आहे त्याखाली तुमचा मोबाईल क्रमांक व तुमची ईमेल आय डी तुम्हाला अचूकपणे यामध्ये ते लिहायची आहे तर मित्रांनो जी रिसिप्ट तुम्हाला मिळालेली आहे त्या रिसिप्टच्या मागे तुम्हाला ही संपूर्ण माहिती अशा प्रकारे इथे भरून घ्यायची आहे त्यानंतर बघूया तुम्हाला लिफाफा म्हणजे कशा कशाप्रकारे भरायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो उजव्या बाजूला तुम्हाला प्रति अशा प्रकारे लिहायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा संपूर्ण ॲड्रेस जसा तसा इथे कॉपी करायचा आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता स्क्रीनवर सुद्धा तुम्ही हा ॲड्रेस कॉपी करू शकता किंवा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसेच आमच्या टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा मी हा ॲड्रेस तुम्हाला शेअर केलेला आहे त्यावरती तुम्ही जसाच्या तसा हा ॲड्रेस इथे कॉपी करून घ्यायचा आहे त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला प्रेक्षक म्हणून तुमचे नाव लिहायचे आहे त्यानंतर तुमचा पत्ता व तुमचा मोबाईल क्रमांक खाली तुम्हाला योग्य प्रकारे इथे लिहून घ्यायचा आहे तर मित्रांनो प्रकारे तुम्हाला हा लिफाफा भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला या लिफाफ्यामध्ये जी तुम्हाला रिसिप्ट मिळालेली आहे जो तुम्ही डिमांड ड्राफ्ट भरलेला आहे त्याची पावती तुम्हाला मिळालेली आहे ती पावती तुम्हाला या लिफाफ्यामध्ये पाठवून द्यायची आहे तर मित्रांनो प्रकारे या लिफाफ्यामध्ये तुम्हाला तुमची डी डी भरल्याची पावती सेंड करायची आहे त्यानंतर तुमचं अप्लिकेशन व्हॅलिड होणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे जर तुम्ही अशा प्रकारे तुमचा डिमांड ड्राफ्ट त्यांच्याकडे पोहोचवला नाही तर तुमचा अप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट होईल हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे तर मित्रांनो जर तुम्हाला यामध्ये काही अडचणी येत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा तसेच आमच्या टेलिग्राम ग्रुपवरती तुमच्या सोयीसाठी तुमच्या मदतीसाठी आम्ही आर के ऑनलाईन क्वेरीज हे चॅनल सुरू केलेलं आहे त्यावरती तुमचे प्रश्न तुम्ही कमेंट्स करा तुम्हाला जर काही एरर येत असेल फॉर्म भरते वेळी काही एरळ येत असेल तर त्याचे स्क्रीनशॉट तुम्ही त्यावरती शेअर करू शकता त्यावरती तुमच्या सर्व समस्यांचे समाधान आम्ही तिथे करत असतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद